ऐन पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोताळा बस स्टँड पाडलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होत आहे. आपण या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे, काय सांगाल मला? मोताळा बसस्थानक परिसरामध्ये नवीन इमारत बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर या बांधकामाच्या निमित्तानं प्रवाशांना होणारा जो त्रास आहे, विद्यार्थ्यांना होणारा जो त्रास आहे, हा प्रचंड मनस्ताप देणारा हा त्रास आहे. या ठिकाणी कालच्या तारखेमध्ये अनेक विद्यार्थी आम्ही पावसामध्ये भिजत असलेले बाहेर आम्ही पाहिलेले आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे टीन शेड संबंधित एजन्सीनं जे उभं केलेलं आहे, हे टीन शेडसुद्धा या परिसरात या झोनचा विचार जर कधी केला तर ते टीन शेड कमी पडत आहे. म्हणून आज या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमची प्रमुख मागणी अशी आहे की या ठिकाणी हे टीन शेड याच्यामध्ये वाढीव एस्टिमेट करून या ठिकाणी हे टीन शेड वाढवण्यात यावं. त्याचबरोबर संबंधित या परिसरामध्ये जे काही मुतारी आहे त्या ठिकाणी बांधकाम चालू असल्यामुळे अनेक प्रवाशांना, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जाण्या येण्याकरता त्या ठिकाणी त्रास होत आहे. म्हणून टेम्पररी म्हणून एक पर्याय व्यवस्था म्हणून या ठिकाणी आपण एक पत्र्याची म्हणा, टीन पत्र्याची म्हणा किंवा एखादी जी काही आपल्याला व्यवस्था करता येईल ती व्यवस्था सुद्धा आपण करण्यात यावी, ही सुद्धा मागणी आम्ही निवेदन माध्यमातून केली आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची तक्रार आमची जी आहे की या परिसरामध्ये जे बांधकाम चालू आहे, जी कुठली एजन्सी असेल त्या एजन्सीवरती कंट्रोल न ठेवता या ठिकाणी या सगळ्या बाबतीमध्ये जे जबाबदार व्यक्ती आहेत, एसटी महामंडळाचे नियंत्रक म्हणून कोणीतरी मला वाटतं नाईक साहेब आहेत, त्यांच्या निगराणीखाली हे सगळं बांधकाम चालू आहे. तर या ठिकाणी काल एक प्रकार असा उघड झालेला आहे की बांधकाम पूर्ण असताना या ठिकाणी एक कॉलम पडला. कॉलम पडल्यानंतर या ठिकाणी बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सुद्धा लोकांच्या नागरिकांच्या निदर्शनास आलेल्या. म्हणून या सगळ्या प्रकरणात आम्ही त्यांना सुद्धा संपर्क केला की सदर ही वास्तू ही चांगल्या क्वालिटीची झाली पाहिजे, गुणवत्तापूर्वक झाली पाहिजे. जर ही वास्तू त्या पद्धतीने होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लवकरच या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला.